शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी निधी वितरित करण्याच्या संबंधातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज वीस ऑक्टोबर दोन रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये महावास अभियान राबवण्यात आलेलं होतं आणि याच अभियानाच्या अंतर्गत साऱ्या लाभार्थ्यांची घरकुलासाठी निवड करण्यात आलेली होती आणि मित्रांनो अशा या घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता निधीच्या वितरणाची प्रतीक्षा होती मित्रांनो अशा या लाभार्थ्यांना निधीचं वाटप करण्यासाठी निधीचं वितरण करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रोजगार या मुख्य लेखा शीर्षाखाली प्रधानमंत्री आवास अनुसूचित जमाती घटकाकरता करता दोन हजार या वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीमधून केंद्र व राज्य करता एक्केचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सदरचा निधी हा आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीमधून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता जबाबदारी संबंधित विभागाची राहील अशा प्रकारची सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे जेणेकरून एसटी कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना या निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे मित्रांनो लवकरच हा निधी म्हणजे साधारणपणे हा निधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिवाळीच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाऊ शकतो आणि मित्रांनो हा निधी क्रेडिट झाल्यानंतर सुद्धा याच्या संबंधातील माहिती आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रकारचा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे जो आपण महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद